लोकसभेच्या 5व्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान पार पडते. देशभरात 49 तर महाराष्ट्रात 13 जागांवर मतदान पार पडणार आहे. 5व्या टप्प्यानंतर महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया संपणार आहे. या टप्प्यानंतर देशभरातील 429 जागांवर मतदान पार पडलेलं असेल. आता फक्त 114 जागांवर मतदान प्रक्रिया बाकी आहे. या 114 जागांसाठी 25 मे आणि 1 जूनला मतदान पार पडणार आहे. आता फक्त उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिसा या उत्तर आणि पूर्व भागातील राज्यांमध्ये काही जागांवर तर हरियाणा, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश या उत्तरेतील राज्यात मतदान प्रक्रिया बाकी आहे. बाकी राजस्थान, मध्य प्रदेश पासून ते खाली तमिळनाडूपर्यंत पश्चिम, दक्षिण आणि मध्य भारतातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण 5व्या टप्प्यात मतदान होत असलेल्या जागांची 2019 सालची स्थिती काय होती? कोणत्या पक्षानं किंवा कोणत्या आघाडीनं किती जागा जिंकल्या होत्या? यावेळी इथं कशी परिस्थिती आहे आणि या टप्प्यात कोणत्या जागांवर महत्त्वपूर्ण लढती होत आहेत पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. 5व्या टप्प्यातील 49 जागांचा राज्यानुसार विचार केला तर या टप्प्यात सर्वाधिक जागा म्हणजे 14 जागा या उत्तर प्रदेशातील आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात 13 जागांवर मतदान होत आहे. पश्चिम बंगालमध्ये 7, बिहार आणि ओडिसामध्ये प्रत्येकी 5, झारखंडमध्ये 4, तर जम्मू काश्मीर आणि लदाखमध्ये प्रत्येकी 1 जागेवर मतदान पार पडणार आहे. 5व्या टप्प्यात सर्वाधिक 46 जागा मायावती यांचा बहुजन समाज पक्ष लढवतोय. त्यानंतर 40 जागा भाजप लढतोय. 6 जागांवर एकनाथ शिंदे यांची शिवसेना लढतीये, तर 3 जागांवर इतर मित्रपक्ष लढतायत. काँग्रेस या टप्प्यात फक्त 18 जागा लढतीये. 31 जागा मित्रपक्षाला देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये समाजवादी पक्ष 10 जागा लढवतोय. उद्धव ठाकरे यांचा गट 8 जागा लढवतोय. शरद पवार गट 2 जागा लढतोय, तर 4 जागा या लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला दिलेल्या आहेत. इंडिया किंवा एनडीए या दोन्ही आघाडीचा भाग नसलेले बसपा, तृणमूल काँग्रेस आणि बिजू जनता दल देखील या टप्प्यात मैदानात आहेत. 2019 49 जागांची स्थिती पाहिली तर यापैकी 39 जागा या तेव्हाच्या एनडीए आघाडीनं जिंकल्या होत्या. 8 जागा इंडिया आघाडीनं तर 2 जागांवर बिजू जनता दलानं बाजी मारली होती. पक्षांचा विचार केला तर भाजपनं 32 जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसनं फक्त 1. आता याशिवाय भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं 7 जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसच्या मित्रपक्षांनी मिळून 7 जागा जिंकल्या होत्या. आता राज्यानुसार विचार केला तर महाराष्ट्रात 13 जागांवर लढत होतीये. यापैकी 6 जागांवर शिंदेची सेना विरुद्ध ठाकरे गट अशी लढत होतीये. ठाणे, कल्याण, नाशिक, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई उत्तर पश्चिम या जागांवर दोन्ही शिवसेनेत थेट लढाई होतीये. त्यानंतर धुळे, मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर मध्य या 3 जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढाई आहे. पालघर आणि मुंबई उत्तर पूर्वच्या 2 जागेवर भाजप विरुद्ध ठाकरे गट अशी लढाई आहे. तर दिंडोरी आणि भिवंडीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत होतीये. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीनं यापैकी सर्वच्या सर्व 13 जागा जिंकल्या होत्या. या 13 काही प्रमुख लढती पाहिल्या तर मुंबई उत्तर मध्यमध्ये माजी सरकारी वकील उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांच्यात लढत आहे. ठाणे आणि कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांच्यापुढे दोन्ही हक्काच्या जागा राखण्याचं आव्हान आहे. नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांमुळे तिरंगी लढत पाहायला मिळतीये. भिवंडीची लढाई देखील तिरंगी आहे. इथं केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना राष्ट्रवादीच्या बाळ्या मामा आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचं आव्हान आहे. याशिवाय मुंबई उत्तरमधून पियुष गोयल यांचा सामना काँग्रेसच्या भूषण पाटील यांच्याशी आहे. आता यानंतर येऊयात उत्तर प्रदेशात. युपीमध्ये या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या 14 जागांवर 2019 भाजपनं बाजी मारली होती. यावेळी देखील इथले सामने इंटरेस्टिंग आहेत. गांधी परिवाराच्या रायबरेली आणि अमेठी या पारंपरिक जागांवर देखील याच टप्प्यात निवडणूक पार पडतीये. रायबरेलीतून राहुल गांधी यांच्यासमोर भाजपच्या दिनेश प्रताप सिंग यांचं आव्हान आहे. तर अमेठीमध्ये स्मृती इराणी यांना गांधी घराण्याचे निष्ठावंत KL शर्मा टक्कर देत आहेत. दोन्ही जागांवर स्वतः प्रियंका गांधी यांनी लक्ष घातलेलं आहे. स्मृती इराणी यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेस पेटून उठली असल्याचं प्रचारात दिसून आलंय. रायबरेलीच्या जागेवर यावेळी भाजपकडे स्थानिक नेते आणि संघटन चांगले, ज्याच्या आधारावर ते राहुल गांधींना पराभूत करण्याचा दावा करतायत. त्यामुळं दोन्ही जागांवर यावेळी चांगली लढाई पाहायला मिळू शकते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या लखनौ मतदारसंघात देखील याच टप्प्यात मतदान पार पडत आहे. त्यांच्यासमोर समाजवादी पक्षाच्या रविदास मेहरोत्रा यांचं आव्हान असणार आहे. यानंतर महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले ब्रिजभूषण सिंग यांच्या केसरगंज लोकसभा मतदारसंघात देखील 20 मेला मतदान पार पडणार आहे. अत्याचाराच्या आरोपांमुळे भाजपनं ब्रिजभूषण सिंग यांचं तिकीट कापलं असलं तरी त्यांचे चिरंजीव करणभूषण सिंग यांना मैदानात उतरवण्यात आले. त्यांचा सामना समाजवादी पक्षाच्या राम भगत मिश्रा यांच्यासोबत आहे. यावेळी उत्तर प्रदेशात भाजपला सपा आणि काँग्रेस आघाडी टक्कर देतीये, तर बसपा एकट्यानं निवडणुकीला सामोरे जातीये.
बसपा जेवढी चांगली कामगिरी करेल त्या प्रमाणात सपा आणि काँग्रेसच्या जागा कमी होतील असं बोललं जात आहे. यानंतर पश्चिम बंगालमध्ये या टप्प्यात 7 जागांसाठी मतदान होणार आहे. 2019 भाजपनं यापैकी 3 जागा जिंकल्या होत्या तर 4 जागा या TMC होत्या. काँग्रेस CPI आणि CPIML यांच्या आघाडीमुळे इथं तिरंगी लढत पाहायला मिळतीय. बंगाल शेजारील बिहारमध्ये या टप्प्यात 5 जागांवर मतदान होतंय. 2019 सर्वच्या सर्व 5 जागा NDA जिंकल्या होत्या, त्यामुळे त्यांना 2019 कामगिरी रिपीट करण्याचं आव्हान असणार आहे. या टप्प्यात बिहारमध्ये भाजप 3 जागा लढवतोय तर त्यांचे मित्रपक्ष JDU आणि लोक जनशक्ती पार्टी प्रत्येकी 1 जागा लढवतीये. याच टप्प्यात सारण लोकसभा मतदारसंघात देखील निवडणूक पार पडणार आहे, जिथं लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांचा सामना भाजपच्या राजीव प्रताप रूढी यांच्याशी असणार आहे. लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्या हाजीपूर लोकसभा मतदारसंघात देखील याच टप्प्यात निवडणूक पार पडतीये. ओडिशामध्ये ज्या 5 जागांवर मतदान पार पडणार आहे त्यापैकी 2019 भाजपनं 3 तर BJD 2 जागा जिंकल्या होत्या. यावेळी देखील ओडिशामधील निवडणूक चुरशीची होतीये, त्यामुळे एका जागेवरची लढत महत्वाची आहे. भाजपला यावेळी ओडिशातून अधिकच्या जागा मिळण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे त्यांनी इथं चांगला जोर लावलेला दिसून येत आहे. यानंतर जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला आणि लडाख या दोन्ही मतदारसंघात याच टप्प्यात निवडणूक पार पडतीय. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला बारामुल्लामधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात जम्मू काश्मीर पीपल कॉन्फरन्सचे साजिद लोन निवडणूक लढवत आहेत. लोन यांना भाजपनं पाठिंबा दिलेला आहे. PDPचे फयाज मीर हे देखील मैदानात आहेत, पण सर्वाधिक चर्चा आहे ती अपक्ष उमेदवार माजी आमदार इंजिनियर राशीद यांची. 2019 UAPA कायद्याअंतर्गत जेलमध्ये असलेले इंजिनियर राशीद हे तिन्ही मुख्य प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडतायत. 2019 देखील त्यांनी इथून 1,00,000 जास्त मतं घेतली होती. यावेळी लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आहे, त्यामुळं ओमर अब्दुल्ला यांच्यासाठी ही लढाई कठीण असल्याचं सांगितलं जात आहे. आता 5व्या टप्प्याचा एकूण आढावा घेतला तर भाजपला बहुमतापासून रोखायचं असेल तर काँग्रेसला त्यांची कामगिरी सुधारावी लागणार आहे, कारण या टप्प्यात काँग्रेसनं 49 फक्त 1 जागा जिंकली होती तर भाजपनं 32 जागांवर विजय मिळवला होता. याशिवाय इंडिया आघाडीतील उद्धव ठाकरे गट, समाजवादी पक्ष आणि राजद यांची कामगिरी इंडिया आघाडीला मजबूत स्थितीत ठेवू शकते. 5व्या टप्प्यातील जागांबाबत तुमचा काय अंदाज आहे? कोण कोणावर भारी पडेल? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा.